कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरेंनी कसब्यामध्ये सभा घेतली, यात त्यांनी विजय केवळ औपचारिकता असल्याचं सांगत शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तर उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन भाषण घेतलं. यावेळी त्यांनी टिळक परिवारावरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला. कसबा पोटनिवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे, त्यात आता ठाकरे पिता पुत्र दोघंही प्रचारात उतरलेले आहेत. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी दोघांनीही सभा घेतलेल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी कसब्यामध्ये प्रचारसभा घेतली तर उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेतली. ज्यांना असं वाटतं की निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, कारण आम्ही जे आमदार होते त्यांच्या घरातल्याच व्यक्तीला म्हणजे त्यांच्या पत्नीलाच आम्ही उमेदवारी दिली. मग हे जर का इकडे सहानुभूतीचं राजकारण पलीकडनं होत असेल तर मग नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. लोकमान्यांच्या घराण्यातला दुर्लक्ष करून दुसऱ्यांना उमेदवारी दिली गेली, तिथे सहानुभूती कुठे गेली? बरं, तिथे तर टिळकांचं घराणं हे वापरून सोडून दिलं. आणि सगळ्यात एक क्रूरतेचा कळस म्हणजे गिरीश राव हे गंभीर आजारी असताना, म्हणजे मी त्यांचे फोटो पाहिले, ऑक्सिजनच्या नळ्यात नाकात घालून सुद्धा त्यांना प्रचाराला उतरवलं. हा अमानुषपणा कुठला? ही काही लोकशाही मानायची? आपले शिवसैनिक आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. मला वाटलं आपण 5 मिनिटात पोहोचू आणि सभेला सुरुवात होईल, पण झालं असं की मी थोडं हडबडलो. मिलर, हे प्रचारातून तुम्ही सुरुवात केली की आपण जिंकून आलो आहे आणि गुलाल कुठे? मला वाटतं नुसतं एक फॉर्मॅलिटी म्हणून तर निवडणूक राहिलेली आहे, पण ती देखील प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. आपल्याला 26 तारखेला मतदान करायचं आहे. चिन्ह कुठचं आहे? तो काँग्रेसचा असा आहे, पण शिवसेनेसोबत आला की सिंघमचा पंजा होऊन जातो तो. किती नंबरवर उमेदवार आहेत? झालंय काम. लाल मातीतली कुस्ती म्हणजे